सेना बल शाखा प्रमुख अनंता भामरे व प्रार्थना प्रतीक भामरे तथा भामरे परिवारों ने सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं दी। दसऱ्याच्या दिवशी प्रभु रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि वध करून रामानी प्रभु रामचंद्रांनी अयोध्येमध्ये दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली। तेव्हापासून दिवाळी सण हा आपण साजरा करत आहोत। करुणा तो आपण रावण जरी मारला तरी करुणा रूपाने रावण हा पुन्हा जिवंत होऊन त्यांनी संपूर्ण जगामध्ये दहशत निर्माण केली आणि प्रत्येक कुटुंबामध्ये गावागावामध्ये कोणाचा आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाचे वडील असेल, कोणाचे मुली असेल, प्रत्येकाचा घात केला आणि अशा या पार्श्वभूमीवर दिवाळी कशी साजरी करायची हा सामान्य जनतेसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। एकीकडे हे करोनाचे दुःख आणि दुसरीकडे महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव आणि गॅस सिलेंडर, त्याच्यानंतर कुठलीही वस्तू घ्यायला आपण गेली तरी किती महागाई, प्रत्येक गोष्टी महाग झालेली आहे। ती भाजीपाला असो किंवा इतर काही गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टी या महाग झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं सामान्य माणसाला आपण दिवाळी कशी साजरी करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे। तरी पण परंपरेनुसार ही दिवाळी साजरी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने ही दिवाळी साजरी करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। ही दिवाळी तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर समृद्धीची जावो अशी मी माझ्या वतीने व माझ्या परिवारातर्फे आणि शिवसेना शाखा वल या परिवारातर्फे दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। मी प्रार्थना प्रतीक भामरे, ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि आनंदाने जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। माझ्या आणि माझ्या भामरे परिवारातर्फे आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा।